सबस्क्राइब करा इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाइन अभ्यासक्रम या चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता पहिली मराठी पाठ्यपुस्तक पान क्रमांक 37, 38, 39। चला तर पटापट आपलं पुस्तक उघडायचंय भाषेचं मराठीचं। पान नंबर 37, 38, 39। पान नंबर 37 काढा, हातामध्ये सिस पेन्सिल घ्या। ओके, व्हेरी गुड, सगळ्यांनी पुस्तक उघडलेलं आहे। काय आहे रे पाठाचं नाव, चला पाहूया। पान नंबर 37, ए च ल ह झ, आणि ही काय आहे, एक मात्रा। ठीक आहे, पुन्हा एकदा अक्षर वाचते मी, ए च ल ह झ, एक मात्रा। ठीक आहे, चला तर पाहूया काय आहे। चित्र बघ, नाव सांग, नाव दाखव। आपण चित्र पाहूया, हे काय आहे रे, हा आहे गणितातला उभा एक, एक हा अंक आहे। इथं लिहिलंय पहा, एक हा कोण आहे, एडका। हे कसं झाड आहे, एरंड। ठीक आहे, म्हणा एक, एडका, एरंड। याच्यामध्ये सर्वात पहिलं अक्षर कोणतं आहे, या आता आपण वाचलेल्या प्रत्येक शब्दामध्ये पहिलं अक्षर कोणतंय पहा, ए। काय आहे हा, ए। इथं काय आहे, ए। आणि इथं पण काय आहे, ए। बरोबर, असं अक्षर आपल्याला कुठे दिसतंय, इथं दिसतंय, ए ए ए ए ख, ए ए एडका, ए ए एरंड। समजलं सगळ्यांना, आणखीन भरपूर शब्द आहेत, एक नाद, ऐटदार, ऐटबाज, असे भरपूर शब्द आहेत। आपण सगळे शब्द व्हिडिओ पाहिल्यानंतर लिहून काढायचे आहेत, बरं का। आता पुढचं अक्षर बघूया, हे अक्षर कोणतं आहे रे, च। आता च न सुरू होणारे शब्द आणि चित्र पाहूया, पहा हे काय आहे, चमचा। इथं लिहिलंय बघा, चमचा। हे काय आहे, चाक। चला काढा, चा आणि क, चाक। चरखा काय आहे, चरखा। इथं लिहिलंय चरखा। समजतंय सगळ्यांना, सगळ्यांनी शब्द वाचले, व्हेरी गुड। पुन्हा एकदा वाचूया, चमचा, चाक, चरखा। पहिलं अक्षर कोणतं आहे, च। इथे काय आहे, च। इथे काय आहे, च। आणि इथे आपल्याला काय शिकवलंय, च। चचे आणखीन भरपूर शब्द आहेत, है ना, ते सगळे शब्द आपण लिहून काढायचे आहेत। ओके, पुढे बघूया, पुढचं अक्षर हे कोणतं अक्षर आहे रे, ल। ल ल बाळ, ल ल माळ, ल ल विळी। असा ळ कुठं दिसतंय बघा, इथे ल, इथे कुठं आहे, ल आणि ळ। विद्यार्थी मित्रांनो, ळ या अक्षरापासून सुरू होणारे कोणते शब्द नसतात, ळ हा शब्दांमध्ये येतो, तो आपण शोधायचा आहे। जसं इथं बाळ, ळ शेवटलाय, माळ, विळी, काळ, काळा, बाळा, चाळ, हो की नाही, चाळणी, ळ मध्ये आला, लक्षात राहील सगळ्यांच्या, ळ, व्हेरी गुड। पुढे पुढे कोणतं अक्षर आहे, ह। हे काय आहे, ह। महनी सुरणारे शब्द कोणते, बरोबर, हात, हात मध्ये ह नि सुरू होतो। इथं काय दाखवलंय, हे कोण आहे, हरीण।
पाय तलील आहे हरिण म्हणा हरिण हे काय आहे होडी हला एक काळा एक मात्रा हो डल चटी डी होडी हे काय आहे हत्ती हत्ती आता या सगळ्यामध्ये ह कुठे शोधूया हे पा इथे ह ह हरिण ह ह होडी ह ह हत्ती अजून ह चे भरपूर शब्द आहेत है ना सगळे शब्द तुम्ही लिहून काढायचे आहेत व्हेरी गुड पुढे बघूया पुढे कोणता अक्षर आहे वा हे अक्षर आहे झ कोणता अक्षर आहे झ झ झ झबले तुम्ही पालवाडी पासून म्हणताय की नाही झ झ झबले इथं काय झ झ झाड कशाच चित्र आहे झाडाचं झाड शब्द कसा लिहिता असा लिहिता झ झ झाड झ झ झाडू झ झ झाडू झ झ झुरळ झ झ झुरळ सगळे शब्द पुन्हा म्हणूया झाड झाडू झुरळ इथं झ कुठे आहे हा झ कुठे आहे इथे आहे झ म्हणा झ झ झ सापडला सगळ्यांना व्हेरी गुड चला या पानावरचे सगळे शब्द आपण परत वाचूया रेडी सगळेजण चला ए म्हणा ए बोट ठेवा ए ए वाचलं का सगळ्यांनी ए पुढं एक म्हणा एक एडका एडका एरंड एरंड हे कोणतं अक्षर आहे च कोणतं अक्षर आहे च चमचा चमचा चाक चाक सगळ्यांनी बोट ठेवायचंय चरखा चरखा आता हे कोणतं अक्षर आहे ल ल बाळ बाळ बोट ठेवा माळ माळ विळी विळी हे कोणतं अक्षर आहे ह मह दिसून आले शब्द हरिण हरिण होडी होडी हत्ती हत्ती आता हे अक्षर आहे झ कोणतं अक्षर आहे झ झाड झाड झाडू 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 झुरळ झुरळ ओके व्हेरी गुड अजून आपण काय करायचंय ए च ळ ह आणि झ या अक्षरांनी सुरू होणारे आणखीन भरपूर सारे शब्द आपण आई बाबांशी शिक्षकांशी चर्चा करून लिहायचे आहेत पान नंबर 38 वर जाऊया काय आहे बघा आपण कोणतं स्वरचिन्ह शिकणार आहे इथं एक मात्रा याला काय म्हणायचं एक मात्रा रेडी पहा पॉवर एक मात्रा द्यायची आपल्याला पॉवर एक मात्रा तयार झालं पे काय झालं पे म्हणा पॉवर एक मात्रा पे आता क ला मात्रा जोडली इथं काय झालं के म्हणा कवर एक मात्रा के आता उरलेल्या अक्षरांना आपण मात्रा जोडूया म मवर एक मात्रा मे लवर एक मात्रा ले घवर एक मात्रा घे रवर एक मात्रा रे बवर एक मात्रा बे बवर एक मात्रा बे एक मिनट व्हेरी गुड नवर एक मात्रा ने तुम्ही देताय ना सगळे जण सवर एक मात्रा से पवर एक मात्रा पे तवर एक मात्रा ते एवर एक मात्रा
आई, ए वर एक मात्रा आई, च वर एक मात्रा से, ळ वर एक मात्रा ळे, ह वर एक मात्रा हे, झ वर एक मात्रा झे। समजलं सगळ्यांना? पुन्हा वाचूया आपण। पे के मे ले घे रे बे ने से पे ते आई से ले हे झे। झालं सगळ्यांचं वाचून? व्हेरी गुड। गिरव लिही म्हण। ए कसा काढायचा? अगोदर छोटी उभी रेषा अशी द्यायची, नंतर या रेषेला पुढे तिरकी रेषा जोडायची आणि मग या तयार झालेल्या आकाराला पुन्हा या उभ्या रेषेनं आणि थोड्याशा तिरक्या रेषेनं जोडायचं आणि त्याच्यानंतर हा आकार तयार झाल्यानंतर याच्या डोक्यावर आडवी रेषा मारली की तयार झाला ए, 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 एक, ए, ए, एडका। दोन्ही ओळी भरून ए हे अक्षर तुम्ही काढायचं आहे। नंतर अक्षर आहे च। च कसा काढायचा? छोटी आडवी रेषा, त्याला खाली अर्धी वाटी, ओके। नंतर वरून खाली उभी रेषा आणि डोक्यावर आडवी रेषा। स हे अक्षर ओळ भरून तुम्ही काढायचं आहे, सुंदर हस्ताक्षर काढायचंय। त्यानंतर हे कोणतं अक्षर दिलं आपल्याला? रे ल। ल कसा काढायचा? हा इथं पेन्सिल ठेवायची, ही वाटी काढल्यानंतर पुन्हा त्याला इकडची ही वाटी जोडायची, ओके। झालं असा आकार तयार आणि मग त्याला छोटी उभी रेषा इथे जोडायची आणि डोक्यावर आडवी रेषा मारायची। झाला ल तयार। बाळ, काळ, माळ, चाळ, टाळ, अनेक अक्षरांमध्ये ळ हे अक्षर असतं, हो की नाही? फक्त ळ या अक्षराने कोणताही शब्द सुरू होत नाही। ओळ भरून ळ हे अक्षर सगळ्यांनी काढायचं आहे। नंतर अक्षर आहे ह। ह कसा काढायचा? पहा, छोटी उभी रेषा, अर्धी वाटी इकडे, अर्धी वाटी या बाजूला, ओके, आणि त्याच्यानंतर ही अशी रेषा काढायची। हा झाला ह तयार। समजलं सगळ्यांना? अवघड आहे का? नाही, सगळ्यांनी ओळ भरून ह काढायचं आहे। नंतर अक्षर आहे झ। झ कसा काढायचा? आत्ता सारखाच उभी रेषा, अर्धी वाटी या बाजूला, याला गाठ मारायची, अशी रेषा मारायची। या पोटफुड आलेल्या वाटीला आडवी रेषा, उभी रेषा, डोक्यावर आडवी रेषा। हा झाला झ तयार। ओळ भरून सगळ्यांनी झ काढायचा आहे। जमलं सगळ्यांना? व्हेरी गुड। आता हे सगळे राहिलेले अक्षर आहेत ना, हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुम्ही ओळी पूर्ण करा। चला पान नंबर 39 वर काय आहे रे? लिहूया, वाचूया। चला वाचा। क। कला काना का। कला पहिली वेलांटी की, कला दुसरी वेलांटी की। कला पहिला उकार कु, कला दुसरा उकार कु, कवर एक मात्रा के। क का की कु कु के, ओके। पुढे म। मा मी मी मू मू मे। ल। लला काना ला। लला पहिली वेलांटी ली, लला दुसरी वेलांटी ली, लला पहिला उकारलू, लला दुसरा उकारलू। आता या ठिकाणी काय येईल? लवर एक मात्रा ले। काय येईल? लवर एक मात्रा ले। छोटी वाटी, पुन्हा दुसरी एक वाटी, डोक्यावर मात्रा, लवर एक मात्रा ले। घ। घला काना घा। घला पहिली वेलांटी घी, घला दुसरी वेलांटी घी,
आता या ठिकाणी काय येईल दुसऱ्या वेलांटी नंतर घला पहिला उकार घु डोक्यावर आडवी रेषा घला दुसरा उकार घु आणि याच्या नंतर घवर एक मात्रा घे समजलं सगळ्यांना सगळ्यांनी काढलं माझ्या बरोबर व्हेरी गुड चुकलं तर खोडरबाचा वापर करायचा आणि खोडून लिहायचं त्यासाठी पेन्सिल वापरायची घ घा घी घी घु घु घे आता इतर र र नंतर काय येणार रा र ला का ना रा र ला पहिली वेलांटी री र ला दुसरी वेलांटी री बरोबर र ला पहिला उकार रु र ला दुसरा उकार रु आता र च्या डोक्यावर मात्रा रे लिहिली सगळ्यांनी र व्हेरी गुड आणि र च्या डोक्यावर एक मात्रा रे व्हेरी गुड आता इथे पुढे ब ब ला का ना बा इथे सगळ्यांनी बा लिहून टाकायचा ठीक आहे आता मी सगळी अक्षर लिहिणार नाही कारण तुम्हाला वर सगळं मार्गदर्शनासाठी अक्षर लिहिलेली आहेत ब ला पहिली वेलांटी बी ब ला दुसरी वेलांटी बी ब ला पहिला उकार बू नंतर ब ला दुसरा उकार बू ब वर एक मात्रा बे ठीक आहे न आता इथं काय येईल आता इथं सगळीच कोरी जागा आहे एक अक्षर मी लिहून दाखवते याप्रमाणे तुम्ही खाली लिहा फक्त अक्षर बदल होईल न ला का ना ना न ला पहिली वेलांटी नी लिहितायत का सगळेजण अक्षर चांगलं काढा न ला दुसरी वेलांटी नी व्हेरी गुड दुसऱ्या वेलांटी नंतर काय येतो रे पहिला उकार मागोदर न काढा न ला पहिला उकार नो शाबास नंतर काय येईल न ला दुसरा उकार नो आणि न वर एक मात्रा ने समजलं सगळ्यांना व्हेरी गुड वाचन करा न ना नी नी नु नु ने याच पद्धतीनं ही पुढची अक्षर लिहायचे स सच इथं काय येईल रे इथे कान आहे माहितीये पण काना स ला काना सा स ला पहिली वेलांटी सी स ला दुसरी वेलांटी सी स ला पहिला उकार सु स ला दुसरा उकार सु स वर एक मात्रा से लिहून टाकायचं प पला काना पा पला पहिली वेलांटी पी पला दुसरी वेलांटी पी पला पहिला उकार पू पला दुसरा उकार पू पवर एक मात्रा पे पुढचं अक्षर त तला काना ता तला पहिली वेलांटी ती तला दुसरी वेलांटी ती तला पहिला उकार तू तला दुसरा उकार तू तवर एक मात्रा ते च ल ह झ ही पण अक्षर या पद्धतीने इथे लिहायचे आहेत काना पहिली वेलांटी दुसरी वेलांटी पहिला उकार दुसरा उकार आणि एक मात्रा आतापर्यंत आपण एवढी स्वरचिन्ह शिकलेले आहोत ही स्वरचिन्ह लावून ही दिलेली अक्षर तुम्ही सगळी लिहायची आहेत मला खात्री आहे तुम्ही सगळे खूप हुशार आहात आणि तुम्ही पटापट ही अक्षर आता लिहून काढाल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज सगळ्या स्वरचिन्हांचा पुन्हा एकदा सराव केला त्याचबरोबर एक मात्रा आपण या ठिकाणी नवीन शिकलो आणि झ ह ल च ए ही नवीन अक्षर देखील आपण आज शिकलो मला खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना शिकवलेलं निश्चितच आवडलं असणार आहे पटापट व्हिडिओला लाईक करा आणि आपले इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा छान छान कमेंट्स देखील द्या आणि हो सबस्क्राईबच्या शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह तोपर्यंत बाय बाय सी यू धन्यवाद